नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्डाग्रे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपल्याकडे ही घरची वांगी आहेत तर हा जो वान आहे हा आहे अजय अंकुरचा वान आणि हा वान जो आहे जवळजवळ आता तीन महिन्यापर्यंत हा आलेला आहे तर हा आपण घरच्या खाण्यासाठी लावलेला आहे आणि सध्या आपला जो प्लॉट आहे हा वैयक्तिक आपल्या घरचा प्लॉट आहे तर हा जो प्लॉट आहे जवळजवळ आपण याच्यामध्ये शंभर झाड ही लावलेली आहे अजय अंकूर तर यांची एक हाईट तुम्ही पाहू शकता साधारणतः हाईट जी आहे जवळजवळ चार फुटापर्यंत वाढलेली आहे फुलकळी जी आहे अतिशय चांगल्या प्रमाणात आहे वांगी जर तुम्ही पाहिलं तर एकदम विना कीडमुक्त आहे म्हणजे कीडमुक्त पूर्ण प्लॉट आहे त्यासोबतच कळी वगैरे सगळं काही व्यवस्थित आहे फुटवेसुद्धा भरपूर जास्त प्रमाणात आहे आणि वांग्याची जी, जी क्वालिटी आहे तीसुद्धा अतिशय ती चांगली आहे तर वांगी नियोजनासाठी आपल्याला काय काय काळजी घ्यायची आहे -का� तीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गुळागिरी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो वांगी लागवड केली म्हणजे सक्सेसच होती अशी नाही तर सक्सेस करण्यासाठी काही काळजी पण घ्यावी लागते तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे तीच माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे तर सगळ्यात पहिलं पहिली काळजी म्हणजे रोपं जे आहेत ही निरोगी असायला पाहिजेत जर तुम्ही रोप ही बाहेरून आणत असाल नर्सरीचा वापर तुम्ही करत असाल रोपांसाठी तर रोप आल्यानंतर कमीत कमी तीन ते चार दिवस हे प्लॉट बाहेर ठेवायचे त्याच्यावर चांगल्या एक बुरशीनाशक किंवा जैविक बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता बुरशीचा अटॅक वाढू नये याच्यासाठी आणि नीम आर्थचा आपल्याला त्याच्यामध्ये वापर करायचा दहा हजार पी पी एमचा आणि यांचा वापर आपल्याला सकाळ संध्याकाळ असा दोन वेळा करायचा आहे दोन दिवस आणि तिसऱ्या दिवशी आपण त्याची लागवड करू शकतो या दोन दिवसामध्ये जी काही बुरशी किंवा जी काही कीड झाडावर असते ती पूर्ण निघून जाते आणि परिणामी आपल्याला झाड जे आहेत पूर्ण निरोगी मिळतात आता हा झाला पहिला टप्पा त्यानंतर दुसरा टप्पा तर आता याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की झाडाची लागवड जी आहे याच्यामध्ये खूप मोठा गॅप आहे आणि या गॅपमुळे काय होते की झाड जे जा आहे अतिशय जास्त प्रमाणात वाढते इकडं आपला केशर लावलेला आहे तर इथं तुम्ही जर पाहिलं तर झाड जे जा आहे अतिशय जास्त प्रमाणात वाढलेलं आहे फुटवे सुद्धा भरपूर केलेले आहेत तर यामुळं काय होते की फळसंख्या जा जी आहे जास्त लागते आणि माल जो आहे चांगला निघतो किडींचा प्रादुर्भाव हा कमी राहतो म्हणून कधी पण लागवडीसाठी आपल्याला अंतर जे आहे कमीत कमी दोन झाडामधलं चार फूट असायला पाहिजेच मी नेहमीच तुम्हाला सांगत असतो की तुमच्या प्लॉटमध्ये कीड नियंत्रण होत नाही याचं कारण असते की याच्यामध्ये दाटी खूप जास्त होते जर तुम्ही झाडांचं अंतर जास्त ठेवलं तर पहिली गोष्ट तुम्हाला झाड पण सुदृढ मिळतं त्यासोबत तुम्ही कळ्या जर पाहिल्या तर कळ्या व्यवस्थित राहतात आणि बुरशीचा कसला अटॅक होत नाही त्यासोबतच फळसंख्यासुद्धा जास्त लागते आणि स्पेस जो आहे हा जास्त मिळाल्यामुळं फुटव्यांची संख्या तर वाढतेच पण फांदी जी आहे ही जास्त लांबपर्यंत जाते आणि दणगट फांदी तयार होते यामुळे तुमच्या फांदीला किती जरी माल लागला तरी तो फांदी मोडत नाही किंवा मालावरही काही प्रॉब्लेम येत नाही त्यासोबत खत सुद्धा जर आपलं कंटिन्युअसली चांगलं असेल तर मात्र माल अतिशय जास्त लागतो आणि हाच एक फायदा होतो ज्यावेळेस तुम्ही लागवड जी आहे जास्त अंतरावर ठेवता कमी अंतरावर जर ठेवली तर कमी अंतरावर ठेवल्यानंतर बुरशीचा प्रादुर्भाव किडींचा प्रादुर्भाव शेंडाळी यासारखे प्रॉब्लेम आपल्याला जा सगळे जास्त जाणवतात आणि यानंतर ही कीड आल्यानंतर एकतर ती कंट्रोल तर होतच नाही पण दुसरी गोष्ट खर्चसुद्धा अफाट होतो आणि मग परिणामी शेवटी प्लॉटमध्ये सगळा तोटा होतो तर या पहिल्या दोन गोष्टी केल्यानंतर तिसरी गोष्ट आपल्याला खत व्यवस्थापन खत व्यवस्थापन करताना कोणतेही तुम्ही मी होतो अगदी आता जवळपास बरेच शेतकरी जे आहेत ते रासायनिक करतात रासायनिक करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कंटिन्युअसली फक्त रासायनिकच देऊ नका किंवा दोन दोन तीन तीन दिवसाला फवारण्या करू नका तुम्हाला जर उत्पादन चांगलं घ्यायचं असेल तर रासायनिक फवारण्यामध्ये कमीत कमी सहा ते सात दिवसाचं अंतर ठेवा आता तसंही जर विचार केला तर वातावरण जे आहे साफ आहे या साफ वातावरणामध्ये जर तुम्ही दोन दोन तीन तीन दिवसाला जर फवारण्या करत असाल तर यामुळं त्यांची रिॲक्शन होते आणि रिझल्ट मिळायच्याऐवजी आपल्याला साईड इफेक्ट्स पाहायला मिळतात म्हणून साईड इफेक्ट्स ऐवजी तुम्ही जर खर्च कमी केला तुम्ही जर झाडांना थोडा वेळ दिला किंवा तुम्ही जे खत किंवा ज्या औषधांचे फवारणी करता त्यांचा रिझल्ट यायलासुद्धा वेळ लागतो म्हणून कधी पण तुम्ही दोन किंवा तीन दिवसाला फवारण्या या करूच नका तुम्ही जर फवारण्या व्यवस्थित दिल्या तर पहिली गोष्ट कीड असेल बुरशी असेल ही कंट्रोलमध्ये पण येते आणि झाडावर खर्च पण कमी होतो आणि झाडाला पण एक वेळ मिळतो रिॲक्शन करण्यासाठी म्हणून रासायनिक सुद्धा वेळेवर करत चला किंवा खूप जास्त दाट करू नका तुम्हाला दाट फवारणी करायची असेल तर फक्त आणि फक्त ताकांडीची फवारणी करा तर यानंतर तुम्ही झाडाची अवस्था सुद्धा व्यवस्थित पाहू शकता झाड एवढं डेरेदार आहे की प्रत्येक फांदी जी आहे खूप मोठी झालेली आहे आणि जाड झालेली आहे यामुळं फळसंख्यासुद्धा कंट्रोलमध्ये राहते फुलगळ किंवा कळीगळ ही समस्यासुद्धा जाणवत नाही आणि ताकांडीमुळं तुमचं न्यूट्रिशन जे आहे बॅलन्स राहतं परिणामी झाडसुद्धा तंदुरुस्त राहतं तुम्हाला पाहिजे ते घटक वेळोवेळी मिळत राहतात म्हणून तुम्हाला इतर खतांचासुद्धा खर्च जो आहे कमी येतो तर मित्रांनो या नगदीच तीन ते चार ज्या गोष्टी आहेत या तुम्हाला याच गोष्टींची काळजी घ्यायची आहे यामधून तुम्हाला चांगल्यापैकी उत्पादन तर मिळेलच पण झाड जर असं सुदृढ असेल तर चांगल्यापैकी मालसुद्धा मिळतो आणि खतांचा जो खर्च आहे किंवा आवाजावी जो खर्च आहे हा सुद्धा कंट्रोलमध्ये राहतो तर मित्रांनो नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो वांगेची झाडं ही कशी वाटली नक्की कळवा आता याच्यामध्ये होतं एक की प्लॉट ज्यावेळेस तुम्ही करत असता त्यावेळेस आपल्याला संख्या वाढवावी हो लागते आणि यामुळं काय होतं की प्लॉट हा व्यवस्थित ठेवता येत नाही परंतु हा व्हिडिओ जो आहे किंवा ही जी झाडं जी आहेत तर ही मी तुम्हाला यासाठी दाखवले की आपण जर आंतर मेंटेन ठेवलं हा व्हिडिओ मी याच्यासाठी दिलेला आहे की आपण जर आंतर मेंटेन ठेवलं तर झाडं जास्तीत जास्त वाढू शकतात आणि उत्पादनामध्ये सुद्धा चांगली भर पडू शकते तर मित्रांनो नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला आहे भेटू आहे पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद